सॉरी अत्ता साहेब. तिथे सगळ्यांसमोर त्या दीड दमडीच्या मुलीसाठी तुम्ही आमचा आणि राधिकाचा अपमान केलात आणि आता इथे एकांतात आमची माफी मागायला आलात. दुष्यंत राजे, तुमच्याकडून आता आमची कसलीच अपेक्षा नाहीये आणि तुम्ही आमची माफी मागावी असंही आम्हाला वाटत नाही. सुहासिनी बोलून दाखवलं पण तुम्ही तर करून दाखवलं की आम्ही या घरच्या पाहुणे आहोत. दुष्यंत राजे, तुम्हालाही जर असंच वाटत असेल की आम्ही इथून निघून जावं तर तसं आम्हाला स्पष्टपणे सांगा. आम्ही इथे क्षणभरही थांबणार नाही. आम्ही इथे आमच्यासाठी आलेलो नव्हतो. आम्ही आमच्या भावाचं घर सांभाळण्याकरता इथे आलो होतो, तुमचा संसार सावरण्याकरता इथे आलो होतो. आम्हाला असं वाटत होत हे घरावर आपला अधिकार आहे आणि त्याच अधिकारानं आबासाहेबांनी आम्हाला इथं पाठवलं होतं. खर तर आम्ही तुमचेच आभार मानतो. तुम्ही आम्हाला आमची जागा दाखवून दिलीत. तुमच्या मनात आमचं काही स्थान नाहीये. आम्ही पाहुणे आहोत. अपमान केला आम्ही तुझा. तू आम्हाला लहानाचं मोठं केलं, आईची माया दिली. आम्ही नाही विसरलो ते. आम्ही नाही विसरलो. आमच्या घरात तुझं स्थान सगळ्यात उच्च आहे. आम्ही सगळेजण फार छोटे आहोत तुझ्या पुढे, फार लहान आहोत. तरी सुद्धा आम्ही तुझा अपमान केला. मार ना, मार, दे शिक्षा पाहिजे तेवढी दे. माफ करा मला. दुष्यंत राजे, इथे आमच्या जवळ स्वतःहून आलायत का राधिकाने सांगितलं म्हणून? फक्त एवढंच सांगा आम्हाला, आज जे तुम्ही केलत ते का केलत? म्हणजे अजूनही तुमच्या मनात संजनाविषयी नाही? अद्या तुम्ही समजता तसं काही नाही आहे. संजना कोणी नाही आमच्यासाठी. उलट तुम्हाला खरं सांगू, राधिका राधिका सगळं काही होती आमच्यासाठी.
आमचं लग्न झाल्यानंतर जितक्या इमानदारीने आम्ही राधिकाशी असलेलं नातं निभावलंय तितक्या इमानदारीने आयुष्यात दुसरी कुठलीही गोष्ट नाही केली. आणि असं असताना सुद्धा तिच्या मनात आमच्याबद्दल संशय आहे असं जेव्हा आम्हाला सुहासिनी वहिनी आणि संजनाने सांगितलं तेव्हा फार वाईट वाटलं. इथेच तर तुमचा चुकत्या दुष्यंतराज. राधिकाबद्दल तुम्ही पटकन गैरसमज करून घेता पण तो गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुद्धा करत नाही. त्या संजनाची तुमच्या संसारावर वाईट नजर आहे. संजनाने सुद्धा आमच्यासारखाच धोका खाल्लाय लग्नामध्ये. आमच्यासाठी ती केवळ एक आश्रित आहे, दुसरं कोणी नाही. राधिकाचं एक दुर्दैव आहे की तिच्याशी लग्न होऊन सुद्धा तुम्हाला अजून लग्नात धोका खाल्लाय तुम्ही असंच वाटतं. आणि हे तुमचं दुर्दैव आहे की तुम्ही संजनाला ओळखू शकता पण स्वतःच्या बायकोला राधिकाला तुम्ही ओळखू शकत नाही. तिच्यातला सच्चेपणा, तुमच्यावर बायको म्हणून असलेली तिची निष्ठा. चांगल्या प्रकारे ओळखतो आम्ही राधिकाला. फक्त एवढंच की उशीर झाला आम्हाला आणि आता तर आम्ही इतक्या चांगल्या प्रकारे तिला ओळखतो की तिच्या बाजूने आम्हाला समजवायला कोणीही आलं तरी आमचं तिच्याबद्दलचं असलेलं मत बदलणार नाही. आमच्या आयुष्यातलं तिचं पत्नीचं स्थान गमावून बसली आहे ती. ते स्थान तिला परत कधीही मिळणार नाही, कधीच नाही. बरं वाटतंय आता? बरं वाटतंय म्हणजे? म्हणजे तुम्ही आत्यांचा अपमान केलात या गोष्टीचा तुम्हालाही त्रास होतच असेल ना. तुमच्याही मनावर या गोष्टीचं दडपण आलंच असेल. मी जबरदस्ती केली म्हणून तुम्ही माफी मागितली आत्यांची पण त्यामुळे तुम्हालाही बरंच वाटलं असेल ना. मनावरचं दडपण कमी झालं. आम्हाला मदत केलीस तू, धन्यवाद. आमच्या मनावरचं आणखीन एक दडपण आम्हाला हलकं करायचं आहे. आम्हाला तुला एक गोष्ट सांगायची राधिका. काय राधिका? आत्तापर्यंत तरी आमचा आणि संजनाचा कोणताही संबंध नव्हता. पण आता आम्हाला संजनाशी संबंध जोडायचा आहे. आम्ही विचार केला तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही दोघं एकमेकांना योग्य आहोत, साजेसे. तू आणि ऋषभ आहात ना, तसेच. आणि तुझ्या डिलिव्हरीपर्यंत संजनाचा डिवोर्स सुद्धा होऊन जाईल आणि त्यानंतर तू आमच्या घरातून आणि आयुष्यातून कायमची निघून जाशील आणि मग आम्ही संजनाशी लग्न करू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा हा निर्णय झालाय म्हणून आमचं मन वळवण्याचा किंवा मन जिंकण्याचा तू अजिबात प्रयत्न करू नकोस. Thank you.
राधिका, आतापर्यंत तरी आमचा आणि संजनाचा कोणताही संबंध नव्हता, पण आता आम्हाला संजनाशी संबंध जोडायचा आहे. तुझ्या डिलिव्हरीपर्यंत संजनाचा डिवोर्स सुद्धा होऊन जाईल आणि त्यानंतर तू आमच्या घरातून आणि आयुष्यातून कायमची निघून जाशील. मला माहिती आहे दुष्यंतराचे, तुम्ही रागात आहात आणि म्हणूनच तुम्हाला संजनाशी लग्न करायचं आहे असं तुम्ही म्हणताय. पण मला हेही माहिती आहे की प्रत्यक्षात तुम्ही असं कधीच करणार नाही. तुमच्या मनात एक आहे आणि तुम्ही दाखवताय काहीतरी दुसरंच. तुम्ही असा स्वतःला का त्रास करून घेताय आणि मलाही त्रास देताय. मला माहिती आहे दुष्यंतराचे, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या आयुष्यातली माझी जागा दुसरं कुणीही कधीच घेऊ शकत नाही, ना संजना ना आणि कुणी. मला थोडा वेळ द्या, मी तुमचा राग नक्की घालवेन कायमचा, मला खात्री आहे. राधिका, या जन्मात माझी झाली नाही तर काय झालं? आमचं नातं एकाच जन्माचं नाही आहे, मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. मग आयुष्यभर असाच राहणार आहेस का? राईन, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मुलाच्या लग्नात मिरवण्याची तुमची इच्छा सीटच्या लग्नात पूर्ण करा. नाही म्हणजे एकदा फोटो बघितला असताच तर काय प्रॉब्लेम आहे? मला प्रॉब्लेम आहे, मी कोणाचाही फोटो बघणार नाही अजून कितींदा सांगू तुम्हाला. ऋषभ बेटा, असं राग राग करून कसं चालेल? तू जर लग्न नाही केलंस तर या घराण्याचा वंश पुढे कसा जाईल? सरपोतदार घराण्याचं नाव पुढे करण्याची जबाबदारी आता तुझी आहे. हे बघ, तुझं लग्न नाही केलंस तर तुझ्या पप्पांच्या आत्म्याला शांती नाही मिळणार रे. तू स्वतःसाठी नाही, निदान त्यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी तरी लग्नाला तयार हो. तू एकदा या मुलीला बघून घे. हे बघ, ती छान आहे, मॉडर्न आहे, गोरी आहे, स्मार्ट आहे, अगदी अगदी तुझ्या योग्यतेची आहे. आणि तिला रॉक म्युझिकच आवडतं म्हणे, आणि जेवणातही फक्त पिझ्झाच खाते, हो ना ताई? हो. अरे बाईक आणि कार चालवणं म्हणजे तिच्यासाठी मामूली आहे. अरे पायलट आहे, पायलट विमान चालवते, तुला माहितीये का? तिच्यासाठी इतकी स्थळे येतात ना. पण भाऊजींची पुण्याई म्हणून त्यांना आपली मुलगी सरपोतदार घराण्यातच द्यायची आहे, फक्त तू होकार दे. मला एकदा सांगितलं ना, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालू नका. आणि प्लीज माझ्यासमोर हा विषय पुन्हा पुन्हा काढू नका. अरे ऋषभ, तुझ्या बेडरूम मध्ये मी फोटो ठेवणार आहे, प्लीज बघून घे बेटा. मी हे मूर्ख मुलगा आहे गा, सारखा सारखा ते राधिकाच्या नावाचा जप करत असतो. असू दे ताई, आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. कसंही करून त्याला त्या मुलीला बघायला आपण भाग पाडूच. शर्मे, खूप भूक लागली आहे ग, जा काहीतरी नाश्ता घेऊन ये. आणि ज्यूस आहे ना ताई? आज तुझा उपवास आहे ना हरतालिकेचा? हा उपवास आहे, ज्यूस चालतो उपवासाला आणि नाश्त्याला वेफर आण. आता आणते. बरं झालं तू आलीस, पूजा करून घे, मी नाश्त्याची तयारी करते तुझ्या. नको आत्या, आज माझा उपास आहे हरतालिकेचा. अगं, आम्ही उपास करणं गोष्ट वेगळी आणि तू अशा अवस्थेत उपास करणं गोष्ट वेगळी. डॉक्टरांनी काय सांगितलं तुला? तू आधीच इतकी अशक्त झाली आहेस. आत्या, व्रत केल्याने मानसिक बळ वाढतं असं म्हणतात. लग्नानंतरची माझी पहिली हरतालिका आहे ना, आणि तुम्ही काळजी करू नका, मी सूर्योदयापूर्वी पाणी आणि चहा प्यायले आहे. मान्य आहे मला, पण अगं ह्या अशा अवस्थेत व्रत करणं चांगलं नाही, तुझ्यासाठी आणि बाळासाठीही. राधिका, निदान बाळासाठी तरी तुला काहीतरी खायलाच लागेल. आत्या, अजून 3 महिने कुठे झालेत?
तीन महिने होऊन गेले असते तर इच्छा असूनही हा उपवास करताच आला नसता. पण माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे. प्लीज प्लीज मला हा उपवास करू द्या, बाळासाठीच. तू एवढा छट्ट करतेस तर कर उपास, पण जीवाला जपून कर बाळा. चल आपण तयारी करूया पूजेची. हो, माहीत नाही सुहासिनींनी भटजींना बोलवले की नाही ते. राधिका दुष्यंत राजेंना मिळवण्यासाठी हे व्रत करतेस ना? कर. पण मी तर या जन्मातच दुष्यंतना तुझ्यापासून हिसकावून घेणार आहे. आहेत ना सगळे फुलं? हो. आणि पत्री आणली का? हो आणली आणली. तुझा उत्साह बघून खरंच खूप बरं वाटलं आम्हाला. एवढी सगळी संकट पार केलीस आणि हट्टाने आज हे व्रत धरलेस तू. आणि आम्हाला हेही ठाऊक आहे तू हे सगळं का करतेस. पार्वतीने शंकरासाठी हे व्रत केलं होतं. शंकरदेव तिला पावले आम्हाला पूर्ण खात्री आहे. दुष्यंत राजांच्या मनात पुन्हा पत्नीचं स्थान तू निश्चित मिळवशील. विश्वास ठेव स्वतःवर. ही पूजा मनोभावे कर बाळा. तुला हरितालिका नक्कीच फळ देईल. फळ नाही आणलीस? आणली. मी आणते. एवढी धावपळ नको करूस. वा, तू करतेस पूजा? तू कशासाठी करतेस ही पूजा? ही सगळी व्रत वैकल्य पतिव्रता स्त्रीनी करायची असतात. तुझ्यासारखी स्त्री जेव्हा या गोष्टी करायला लागते ना तेव्हा ढोंग वाटायला लागत. काय करायचं काय तुला हे सगळं करून? काय सिद्ध काय करायचंय? ज्या नवऱ्याबरोबर प्रतारणा केलीस त्याचीच अखंड सौभाग्यवती बनून राहायचंय तुला? वा छान. तू दुष्यंत राजांबरोबर जो काही खोटारडेपणा केलास, त्यांना त्रास दिलास, तो आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे ग. त्यांना स्वतःला तुझ्याशी संबंध ठेवायचे नाहीये, मग कशासाठी चालली ती सगळी नाटकं? मी दुष्यंत राजांशी किती प्रामाणिक होते आणि आहे, माझी त्यांच्यावर किती श्रद्धा आहे, किती प्रेम आहे, हे मला सिद्ध करायची गरज नाहीये बहिणी. हे माझं मला माहिती आहे आणि तेवढं माझ्यासाठी पुरेसं आहे. ओ, दुष्यंत राजांचं आणि माझं लग्न टिकेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. हे तुम्ही किंवा मी नाही ठरवू शकत वहिनी. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगते वहिनी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझे आणि दुष्यंत राजेंचे संबंध तुटणार नाही. राधिका, गुरुजींना फोन कर. करते. नाही, त्याची काही गरज नाही. आम्ही सकाळीच फोन करून पूजेचं आमंत्रण दिलंय गुरुजींना. या घरात कुठली कामं कधी करायची, कशी करायची हे चांगलंच कळतं आम्हाला. तुम्ही त्रास घ्यायची काहीच गरज नाही. आम्ही पाहून घेऊ सगळं. प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात. तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.